दरम्यान या अपघाताच्या प्रकरणी आम्ही पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना काही प्रश्न विचारले आणि त्यावेळेला त्यांनी नेमकी काय उत्तरं दिली आहेत बघूया. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचं आम्हाला काही कारण नाहीये. जे काय आहे कायदेशीर प्रोसेस मधून आम्ही जातोय. जे काय आम्हाला पुरावे मिळतात पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता. त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता आणि पाठीमागे रोनीत बसलेला होता. कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे. ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. गाडीचंही RTO इन्स्पेक्शन होत आहे आणि जो काही अहवाल आम्हाला मेडिकल अहवाल मिळालेला आहे तो पण रेकॉर्डवर आहे. ज्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे तो बाय लॉ चालू आहे. त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काहीही कारण नाही. जो ड्रायव्हर आहे अनुषंगाने ड्रायव्हरचा जे नमुना आहे जे कायदेशीर आहे त्यानंतर आणि संकेत हा जो 12 ते 15 तासानंतर तो गाडीमध्ये होता हे आम्हाला निष्पन्न झालं. त्यामुळे त्याचं मेडिकल टेस्ट करायची आम्हाला आवश्यकता भासली. नाही जे कायदेशीर असेल जर चालकाकडून जर एखाद्या मायनरला गाडी चालवाय दिली आहे चालकाकडून जर एखाद्या विदाऊट लायसन होल्डरला गाडी चालवाय दिली आहे तर त्या कंडिशन मध्ये मालक हा आरोपी होऊ शकतो. पण तसा काही प्रकार झालेला नाही. जो काही नंबर प्लेट गाडीचा नंबर प्लेट आहे ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडीमधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता आताही होता. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो जो काही नंबर प्लेट आहे तो काढून आतमध्ये डिकीमध्ये ठेवलेला आहे कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता पडू नये म्हणून ठेवलेला आहे. त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हते म्हणून. नाही असं नाहीये असं बिलामध्ये कुठं नमूद नाहीये. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.